मी वैशाली पाल, मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। हिंदू नववर्ष गुढीपाडवा सर्वत्र उत्साहात व जल्लोषात साजरा झाला। गुढीपाडवा स्वागत यात्रा कोरोना मुक्त जाणवली। गणपती मंदिराचे स्वागत यात्रेला उत्साहाचे स्वरूप आले होते। अनादिराव लेझिम पथक शोभायात्रेचे आकर्षण ठरले। लेझिम पथकाच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते। 2013 पासून अनादिऊर लेझिम पथक कार्यरत आहे। मयूर राजे, अपर्णा राजे, सुनील दानी, गौरी तन्वी सांगवेकर, प्राजक्ता पालव, मोनिका मोहरील ह्यांचे लेझिम पथक यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभत आहे। टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस। नमस्कार। सर्वप्रथम आपल्या सर्वांना गुढीपाडवा 2022 यानिमित्त सर्वांना शुभेच्छा। गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज दोन वर्षानंतर आज शोभायात्रेला एक नवीन म्हणजे नवीन स्वरूप प्राप्त होते किंवा नवीन पद्धतीने आपलं हे शोभायात्रा सुरू होते, त्याबद्दल सरकारचे आणि पहिल्यापासून करू का। नमस्कार, मी मयूर राजे। सर्वात प्रथम आपल्याला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। 2 वर्षांच्या प्रदीर्घ कालानंतर ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा सुरू होत आहेत। गुढीपाडवा आणि सरकारने सर्व निर्बंध हटवलेत, त्याबद्दल सर्वात प्रथम सरकारचे आभार आणि सर्वांचं अभिनंदन। 2013 आम्ही ह्या गुढीपाडव्याचा हे पथक सुरू केलं। आमच्या पथकाचं नाव आहे अनादिराव लेझिम पथक। आणि हे पथक सुरू करताना विचार असा होता की अगदी कुणालाही न खेळता येणाऱ्यातल्या मुलींना मुलांना आपल्या पथकामध्ये सामील करून घेणं म्हणलं आणि त्यांना आपल्या पथकामधल्या या शोभायात्रेमध्ये सहभागी करून घेतलं। आणि पथक सुरू करताना आम्ही असं ठरवलं की डोंबिवलीतल्या अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना शोभायात्रा बघण्याऐवजी शोभायात्रा सहभागी करून घेता यावं आणि त्यानिमित्ताने आम्ही हे डोंबिवलीमधलं सर्वात पहिलं लेझिम पथक आम्ही सुरू केलं आणि त्यामध्ये आज जवळपास 100-100 मुलामुलींचा सहभाग, मुलामुलींसोबत त्यांच्या आई वडिलांचा सहभाग असतो आणि तर जसं असं हे पथक आमच्या 2013 पण सुरू झालं त्यानंतर महिलांचा सहभाग वाढ गेला आणि त्यामध्ये त्यानंतर म्हणजे बघायला तर आमचं काही कामच उरलं नाही। आज मी आईकडे बघताय माझ्या बाजूला या तिघीजणी उभ्या आहेत। आज या तिघीजणी पथकाच्या प्रमुख म्हणून काम करतात आणि मी काही म्हणण्यापेक्षा या तिघींपैकी ही सर्वात जास्त जी तन्वी म्हणून आमची आहे, तन्वी, अपर्णा, गौरी या त्या पथसंबंधात त्यांनी थोडंसं त्यांच्या अनुभवाबद्दल सांगावं असं मी सांगितलं। नमस्कार, मी तन्वी सागवेकर। मला ह्या पथकात 7 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ह्या पथकात जास्त करून महिलांचा सहभाग आहे, त्यामुळे एक महिला संघटना पुढे येते। नमस्कार, माझं नाव तनुजा विवेक पाटणकर, 143 विधानसभा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। माझ्याकडून आणि आमच्या पूर्ण राष्ट्रवादी परिवाराकडून सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे दावो। आज मी नववर्ष शोभायात्रेत सहभागी झाली आहे कारण माझ्या दोन्ही मुली या अनादिराव या लेझिम पथकामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि आम्ही खूप उत्साहात आहोत। आम्ही पॅरेंट्स म्हणून खूप जास्त उत्साहात आहे मी आज कारण खूप 2 वर्षांनी आज लेझिम खेळलं जात आहे, आपल्या डोंबिवली शोभायात्रा होते। आम्ही खरंच खूप काय म्हणतात देवाचे धन्य आहोत की आज आम्हाला शोभायात्रा करायला मिळते। खूप खूप धन्यवाद, थँक्यू। Thank you.
अशाच ताजा घडामोडींसाठी परत भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.